पाहुयात। मुंबई पोलीस दलातील क्राईम ब्रांच मध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असल्याची बतावणी करत एका भामट्यानं 21 वर्ष तरुणीशी लग्न करून तिची फसवणूक केल्याप्रकरणी भामट्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या भामट्याला बेड्या ठोकल्या असून पोलीस कोठडीत डांबला आहे। किरण शिंदे असं पोलीस कोठडीत हवा खाणाऱ्या भामट्याचं नाव आहे। बदलापूर पूर्व परिसरात आरोपी किरण शिंदे या भामट्यानं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात अंबरनाथ पूर्व परिसरात राहणाऱ्या 21 वर्ष तरुणीशी लग्न करण्यासाठी त्या तरुणीच्या घरच्यांशी बोलण्यास सुरुवात केली। त्यावेळी आरोपी किरण याने मुलींच्या घरच्यांना आपण मुंबई पोलीस दलात क्राईम ब्रांच मध्ये पोलीस शिपाई या पदावर कार्यरत असल्याचं सांगितलं। त्या मुलीच्या घरच्यांचा विश्वास संपादन करण्याकरता आणि त्यांना भासवण्यासाठी किरण याने बनावट पोलीस खात्याचे ओळखपत्र आणि नंबर प्लेट बनवली। तसेच पोलीस खात्याचा खाकी गणवेश बनवून घेऊन तो गणवेश परिधान करून त्याने वर्दीतला फोटो मुलीच्या घरच्यांना दाखवला। त्यांचा विश्वास संपादन केल्यावर किरण याने 2018 डिसेंबर महिन्यात त्या तरुणीशी लग्न केले। मात्र लग्नानंतर 4 महिन्यात किरण हा पोलीस दलात नोकरीला नसल्याचं त्या तरुणीला समजताच तिला धक्का बसला। आरोपी किरण याने पोलीस असल्याची बतावणी करून आपली आणि आपल्या घरच्यांची फसवणूक केल्याप्रकरणी त्या तरुणीने थेट शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठलं आणि किरण शिंदे या भामट्या पोलिसाविरोधात तक्रार दाखल केली। शिवाजीनगर पोलीस स्टेशनला काल एका मुलीने तक्रार दिली। तिचा मित्र याने पोलीस भासून मी पोलीस आहे असं सांगून तिच्याशी लग्न केले डिसेंबरमध्ये। त्या मुलीला नंतर लक्षात आले हा पोलीस नसून हा कोणतंही काम करत नाही, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तिने पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल केला। मुलाचं नाव किरण महादेव शिंदे असं आहे, तो बदलापूर येथे सध्या राहतो। त्याच्याकडनं बनावट ओळखपत्र वगैरे जप्त करण्यात आलेले आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि IPC कलम 420, 468, 471 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। सर, त्याच्याकडून आतापर्यंत काय काय सापडलेलं आहे, जसं की पोलीस असल्याचे आय कार्ड, अजून काही सिक्के वगैरे आढळले? सध्या त्याच्याकडनं पोलीस असल्याचं आय कार्ड जप्त करण्यात आलंय, सध्या तपास सुरू आहे। तपासात इतर बाबींचा पण आम्ही शोध घेत आहोत किंवा अजून त्यांनी कुठे अशा पोलीस असल्याचं दाखवून इतर काही गुन्हे वगैरे केले आहे याचा पण तपास आमचा सुरू आहे। त्याचा बॅकग्राऊंड काय असं काय माहिती? त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी काही ठिकाणी सिक्युरिटी गार्ड वगैरे म्हणून नोकरी केली असं सांगतो, तरी आमच्या पद्धतीने आम्ही पुढील चौकशी करत आहोत। माहिती म्हणजे त्यांनी सर्वप्रथम गुन्हा हा केला की पोलीस डिपार्टमेंटचं नाव बदनाम केलंय, पोलीस खात्यासंबंधित त्यांची वर्दी घालून बाहेर फिरत होते। सरने 3 झाले तरी ते पोलीस खात्यात आहे असं आम्हाला सांगितलं होतं। माझ्याशी लग्न करताना पण त्यांनी पोलीस आहे आणि मी मुंबई पोलीसमध्ये काम करतो असं सांगितलं होतं। त्यानंतर आमचं लग्न हे सामाजिक पद्धतीनेच झालं, हॉलमध्येच झालं, सगळ्यांच्या मर्जीप्रमाणेच। लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यानंतर मला नंतर समजायला ड्युटीचा टाईम व्यवस्थित नव्हता, जाण्याचा येण्याचा टायमिंग व्यवस्थित नव्हता, बोलण्याचा उद्देटपणा होता, काही पर्सनल मॅटरमुळे मी मम्मीकडे आली होती। त्याच्यानंतर मग त्यांचं सारखं वर्दीवर येणं, व्यवस्थित बोलणं नाही, कुठलाही पोलीस असला तर उद्देटपणाने बोलत नाही व ते उद्देटपणाने बोलत होते, त्यामुळं मला एक संशय वाटत गेला। म्हणून मी त्यांचे एव्हिडन्स गोळा करत गेले आणि मग तेच एव्हिडन्स एक दिवस मी CP ऑफिसला घेऊन गेले। CP ऑफिसला पूर्ण इन्क्वायरी काढली की कुठल्या खात्यासंदर्भात काम करतात ह्याची मला फक्त तपशील पाहिजे, तर ते बोलले की असल्या किरण शिंदे नावाचा व्यक्ती आमच्या इथे कामच करत नाही, डिपार्टमेंटमध्ये नाहीच आहे। मग त्यानंतर मी ठाण्याला गेली देवराज सरांकडे। तिथे गेल्यानंतर पण आम्हाला कळलं नाही की काय हा डिपार्टमेंटमध्ये नाहीच आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं कदम सरांनी। त्यांनी सांगितलं इकडे या, अंबरनाथ स्टेशनला पकडा त्याला। मी त्यांना बोलवलं भेटायला, बोलवल्यानंतर माझ्यासोबत 2 CV पोलीस होते, त्यांनी त्यांना पकडलं, त्यांची इन्क्वायरी केली, शेवटी त्यांनी स्वतःने तोंडाने कबूल केलं की मी पोलीस खात्यामध्ये नाही आहे आणि मग स्थानिक लेवलला मी गुन्हा दाखल केला।
माझी मागणी म्हणजे आता फक्त हीच आहे की जे माझ्यासोबत फसवणूक झाली ती इतर कुठल्याही मुलीसोबत होऊ नये. आज मी इथपर्यंत पोहोचले, दुसरी मुलगी तिथपर्यंत पोहोचणार नाही याची गॅरंटी देत आहेत नाही. त्यामुळे जे आज झालं ते झालं, पण ह्याच्या पुढे कुठल्याही मुलीसोबत अन्याय होऊ नये आणि प्लस डिपार्टमेंटचं नाव कधी खराब होऊ नये, माझी फक्त एकच इच्छा आहे.